तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी परफेक्ट अशी चकली भाजणीची रेसिपी घेऊन आले आहे. चला तर मग ही भाजणी कशी बनवायची ते पाहूया. चकली भाजणीसाठी मी इथे घेतले आहेत 1/2 किलो तांदूळ, 1/2 किलो चणा डाळ, 125 ग्रॅम ज्वारी, 50 ग्रॅम उडदाची डाळ, 50 ग्रॅम मूग डाळ, 15 ग्रॅम जिरं, 25 ग्रॅम पोहे, 25 ग्रॅम साबुदाणा आणि 15 ग्रॅम धणे. या साहित्यामधील जी धान्य आहेत म्हणजेच तांदूळ, चणा डाळ, ज्वारी, उडदाची डाळ आणि मूग डाळ हे सर्व आपल्याला वेगवेगळं स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ कपड्यावर पंख्याखाली रात्रभर वाळवून घ्यायचं आहे. तुम्ही याला एका उन्हामध्ये वाळवून घेतलं तरी चालेल. मी हे सर्व साहित्य स्वच्छ धुवून त्यातील पाणी निथळून त्याला पंख्याखाली रात्रभर वाळवून घेतलेलं आहे. बऱ्याचदा आपल्या मनामध्ये प्रश्न असतो की चकली भाजणीसाठी कोणता तांदूळ वापरावा. तर चकली भाजणीसाठी इथे मी HMT कोलम नावाचा जो तांदूळ मार्केटमध्ये मिळतो तो वापरलेला आहे. तुम्ही कोलम तांदूळ कोणताही वापरू शकता किंवा तुम्ही सोना मसुरी तांदूळ वापरू शकता किंवा मार्केटमध्ये जो जाडा साधा तांदूळ मिळतो तोही वापरू शकता. चकली भाजणी परफेक्ट होण्यासाठी इथे सर्व साहित्य आपल्याला ग्रॅम्समध्ये मोजून घ्यायचं आहे. चला तर मग चकली भाजणीची नेक्स्ट प्रोसिजर करायला सुरुवात करूयात. इथे मी एक जाड बॉटमची कढई गरम करून घेतलेली आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि सुरुवातीला आपल्याला जे आपण तांदूळ धुवून वाळवून घेतले होते ते जस्ट त्यामध्ये जर मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल इतपत आपल्याला त्याला असं भाजून घ्यायचं आहे. तांदूळ भाजून घेताना आपल्याला तांदळाचा कलर चेंज होऊ द्यायचा नाहीये. तर जस्ट तांदूळ हाताला गरम लागतील इतपत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे. तांदूळ मी मीडियम फ्लेमवर रोस्ट करून घेतलेले आहे 2 मिनिट. बघा तुम्ही तांदळाचा कलर चेंज झालेला नाहीये आणि हातालाही आहे, आता व्यवस्थित गरम लागतात. हे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. आता आपल्याला जी आपण चणा डाळ घेतली आहे ती रोस्ट करून घ्यायची आहे. तांदळाप्रमाणे आपल्याला चणा डाळही त्याचं मॉइश्चर निघून जाईपर्यंत आपल्याला रोस्ट करून घ्यायची आहे. ही डाळ मी चांगली भाजून घेतलेली आहे, याला आपल्याला करपू द्यायचं नाहीये. ही डाळही मी आता काढून घेते. आता आपल्याला ज्वारी थोडीशी रोस्ट करून घ्यायची आहे. ज्वारी सुद्धा मी 2 मिनिटं रोस्ट करून घेतलेली आहे, हिला अजिबात करपू दिलेला नाहीये. ही ज्वारी मी आता काढून घेते. आता आपल्याला जी आपण मूग डाळ घेतली होती ती मूग डाळ आणि उडदाची डाळ हे दोन्ही आपल्याला एकत्र रोस्ट करून घ्यायचं आहे. डाळही मी 2 मिनिटं खमंग भाजून घेतलेली आहे, ही आता मी काढून घेते. आता आपल्याला पोहे, साबुदाणा, धणे आणि जिरे हे सर्व 2 मिनिटं रोस्ट करून घ्यायचं आहे. हे सर्व मी कंटिन्यू मिक्स करत व्यवस्थित 2 मिनिटं रोस्ट करून घेतलंय. आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. भाजणीचं सर्व साहित्य मी व्यवस्थित खमंग भाजून घेतलेलं आहे जेणेकरून त्याचं मॉइश्चर व्यवस्थित निघून जाईल अशा पद्धतीने. हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यावर याला आपल्याला चक्कीतून बारीक तळून आणायचं आहे. चकली भाजणीचं सर्व साहित्य मी बारीक तळून घेतलेलं आहे.
माझ्या घरी डोमेस्टिक आटा चक्की आहे, त्यावर 2 नंबरच्या जाळीवर मी हे सर्व साहित्य बारीक दळून घेतलेलं आहे। ही चकली भाजणी आता चकली बनवण्यासाठी रेडी आहे। ही चकली भाजणी तुम्ही नक्की बनवा। ही चकली भाजणी वापरून चकली कशी बनवायची ही रेसिपी मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।